शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळ उलवे आणि शेलघर ग्रामस्थांच्या माध्यमातून उलवे नोड सेक्टर 16 येथे श्री गणेश मंदिर उभारणार आहे. या मंदिराच्या कामाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन झाले. यावेळी त्यांनी शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले व मंदिर उभारण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, गव्हाण ग्राम पंचायतीचे उपसरपंच विजय भरत, महिला मोर्चा उलवा नोड अध्यक्ष योगिता भगत, अनंता ठाकूर, कामिनी कोळी, उषा देशमुख, सुजाता पाटील, सुधीर ठाकूर, किशोर पाटील, आशिष घरत, अजय भगत, शेलघर गावचे अध्यक्ष अमृत भगत, सुहास भगत, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनुप भगत, भूषण भगत, शिवगर्जना मित्रमंडळाचे अध्यक्ष नवनाथ जाधव, सचिन खरात, अनिल गमरे, हेमंत बापट, प्रकाश बनकर, विकास चौगुले, राजाराम गडदे, अरविंद काटकर, कांतीलाल कुंभार, सुशील सिंग, विनय ठाकूर, शैलेश राणे, दशरथ इंगवले, भारतीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अवधेश कुमार महोतो, सचिव मनोज कुमार मौर्य, गौतम कुमार, गुलाब सिंह तंवर, धर्मेंद्र परमार यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. शिवगर्जना मित्रमंडळ आणि त्याचबरोबर योगिता भगत यांचं अभिनंदन करायचं आहे, कारण त्यांनी इथं पहिल्यांदा सुरुवातीला संत रविदास जयंती इथं साजरी केली आणि जे शिडकोला अपेक्षित आहे त्या सार्वजनिक कामाचा वापर करावा आहे ग्राउंडचा, तर शिडकोनं गेल्या कित्येक वर्षात फक्त रिझर्वेशन टाकलं पण प्रत्यक्ष इथं काही केलेलं नव्हतं, तर त्यांच्यामुळं आणि योगिता भगतच्या आपल्या पुढाकारामुळं केवळ हे ग्राउंड आज चालण्यासारखं झालेलं आहे. त्याचे इतक्या वर्षाचं पाऊल ठेवायला सुद्धा झालं त्यांच्या प्रयत्नामुळं, हे लेवल झालं काय झालं. आणि त्याच्यानंतर आपण सर्व समाजाचे लोक जरी असलो तरी गणपती हा आपला त्याची पूजन आपण सर्वात अगोदर करत असतो आणि महिलांना संकष्ट चतुर्थी असेल, अमुक आहे, तमुक आहे, विविध सण असतात, तर त्यावेळेला मग ह्या अशा देवळाची फार आवश्यकता असते. न लांब वर पायपीट करावी लागते. इतर सुद्धा अनेक सण जे असतात, गणपती बाप्पा जो आहे तो आपल्याला आशीर्वाद देताना बाकी कुठला देव नसला तर गणपतीची पूजा केली की सर्व देवांना ती पोचत असते आणि म्हणून असं एखादं सुंदर मंदिर असावं अशी आपली कल्पना या कॉलनीतल्या लोकांनी आणि ग्रामस्थांनी मांडली. त्यांचे प्रयत्न अगदी चांगले आहेत, कारण का म्हणजे लेवलिंग केल्यानंतर पुन्हा तिथं पर्यावरणाच्या झाडंही लावून झाली, म्हणजे नुसतं फक्त काही करतोय बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीमध्ये ते आणलं, जागा लेवल केली, भराव केला, झाडं लावली, जयंती साजरी केली आणि शिवजयंतीसुद्धा इथं चांगली साजरी केली. आज मला दुःख वाटतं का शिवगर्जना सामाजिक मंडळाचं उलवे शिवजयंती हे वृक्षारोपणाच्या निमित्तानं आपण इथं बोर्ड लावला होता, शिवजयंती साजरी केली होती, तर तो बोर्ड समोर दिसतोय पण कुणीतरी काहीतरी तो बोर्ड आडवा बांधला होता. म्हणजे असे काही समाजकंटक जे आहेत ना, हे असे आहेत की ज्याला त्याला ज्याचा त्याचा हे करण्याचा अधिकार आहे, पण शिवगर्जना ह्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना येईल की शिवाजी महाराज किती प्रेम असलेलं हे मंडळ आहे आणि शिवजयंतीच्या निमित्तानं तरी कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि अशा वेळेला तुम्ही ज्यांनी कुणालाही असं आडवा पडा कापून बाजूला भेटला असेल तर त्याने विचार करायला पाहिजे का तुम्ही आमचा कुणाचा अपमान करत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहात आणि त्याच्यामुळे त्यांचा मी निषेध करतो आहे की अशा प्रकारे तुम्ही जर जाल तर मग त्यावेळेला लोक तुम्हाला कुठे पायाजवळ सुद्धा उभं करणार नाहीत आणि तशासाठी म्हणून आपल्याला काय करावं लागेल, चांगले चांगले प्रोग्राम आहेत आपण सर्वांनी साजरी करायचे आहेत, सर्व जाती धर्माच्या लोकांनी साजरी करायचे आहेत आणि त्या दृष्टीनं आपण म्हणजे हे जे कार्यक्रम आयोजित करतो आहे त्या ह्याच्यातून मला वाटते सगळीकडनं आपल्याला पाठिंबा मिळेल याची मला खात्री वाटते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.